नमस्कार लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आयुष्यात सिंधूला म्हणू लागतो सिंधू मामी असं काय झालं आहे बोल ना तुम्ही जर मला काही सांगितलंच नाही तर मला कसं कळणार आहे अहो तुम्ही जर मला सांगितलं तर मी तुमची मदत करू शकतो प्लीज मला सांगा नक्की काय घडलं आहे अशी काय वेळ आली की ज्यामुळे तुम्हाला स्वतःचीच आयडेंटिटी लपवावी लागत आहे आणि तीसुद्धा राघव मामापासून प्लीज मला सांगा माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी तुमच्याच बाजूने आहे तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते सांगते परंतु त्या अगोदर तुला मला प्रॉमिस करावं लागेल की मी जे काही तुला सांगणार आहे ते तू कोणालाही सांगणार नाहीस तर आता आयुष प्रॉमिस करत म्हणतो की हो मामी मी कोणालाही सांगणार नाही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला प्रॉमिस करतो आता मात्र सिंधू ही आयुषवर विश्वास ठेवते आणि सगळं काही सत्य आयुषला सांगू लागते आताच मधूने जे जे काही केलं आहे ते सगळं काही सिंधू आयुषला सांगत असते सिंधू म्हणत असते की जेव्हा मधुताईंचं सत्य माझ्यासमोर आलं तेव्हा मी त्यांना म्हणाले की हे सत्य मी सर्वांना सांगेन परंतु मी सत्य सांगू नये म्हणून त्यांनी मला थांबवण्याचे प्रयत्न केला मला धमकी दिली की तुझी सावी माझ्या ताब्यात आहे त्यामुळे तू काहीही करू शकत नाही आणि त्याचवेळी माझा राग अनावर झाला आणि मी मधुताईंच्या कानाखाली मारलं परंतु रागाच्या भरात त्यांनी तर मला दरीतच कोसळलं तर त्यानंतर मधुताई मला न वाचवता तिथून निघून गेल्या आणि त्या फो फोर व्हीलरमधून निघून गेल्या त्या कोणाच्या फोर व्हीलर होत्या याही मी पाहिल्या होत्या तर त्यानंतर माझा तोल गेला आणि मी त्या कपारीत पडले परंतु गोदामावशींनी मला सावडलं या सगळ्यातून गोदामावशींनी मला बाहेर काढलं त्यानंतर मी ठरवलं की काही झालं तरी आता पार्किंगच्या घरी जावं आणि आपली सावी कुठे आहे याचा शोध घ्यायचा आणि म्हणूनच राघवशी भेट खडवून मी शेवटी पार्किंगच्या घरात आली आणि माझ्या ध्येयापर्यंत पोहोचायचं ठरवलं माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीच मी मधुला म्हणाली की आता माझ्या गोदामावशीला एक पोरगी छोकरी दत्तक घ्यायची आहे जर तुझ्याजवळ असेल तर मला नक्कीच सांग तर तेव्हा सुंदरी म्हणजेच मधुताई मला म्हणाल्यात की हो आहे एके दिवशी मी तिला म्हणाले की मला त्या मुलीला भेटायचं आहे तर मधूच्या मुलीला भेटायला घेऊन गेली ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी सावीच होती आणि जेव्हा सावीला तिथे घेऊन येणारी व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून शकुंतला बाईच होत्या हे सगळं काही सत्य ती आयुषला सांगते आता मात्र आयुषला खूप वाईट वाटतं तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते की सी बी आय ऑफिसर म्हणून आम्ही तुमच्या घरी धाड टाकली होती तेव्हाच आम्हाला खरं सत्य समजलं होतं ते म्हणजे अंकुरचं अंकुर अजूनही जिवंत आहे हे तू शकुंतलाबाईंनीच आम्हाला सांगितलं होतं आता हे सगळं ऐकून आयुष म्हणू लागतो आता तर मधुराणी मामीला तिच्या कर्माची तिच्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी खरं तर सिंधू मामी खरंच तू खूप स्ट्रॉंग आहेस म्हणून तू आत्तापर्यंत एवढं मोठं पाऊल उचलू शकलीस अगं सिंधू मामी तुझ्या धाडसीपणाचं कौतुक करावं तितकं कमी खरंच मी काय बोलू मला काहीच कळत नाही आणि हो तुला कोणतीही मदत लागली तरी नी संकोचपणे मला सांग मी कोणतीही मदत करायला तयार आहे आता सिंधू ही आयुषला म्हणते की हो मला एक महत्त्वाची मदत हवी ती म्हणजे ही गोष्ट तू कोणालाही सांगायची नाही अगदी सुद्धा मी खरंच हात सोडत आहे तुझ्यासमोर रिक्वेस्ट करत आहे प्लीज काही झालं तरी ही गोष्ट तू कोणालाही सांगू नकोस तर आयुष म्हणतो की हो मामी मी ही गोष्ट कोणालाही सांगणार नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं रत्नपार्किंगच्या घरी पूजेला सुरुवात झालेली असते तर आता राघव रूममध्ये येतो आणि फॅमिली फोटो भिंतीवर लावत म्हणतो सिंधू मला माहीत आहे तूच कृष्णा आहेस परंतु तू कृष्णा का बनली आहेस हे मला अजूनही कळालं नाही मी हे सत्य शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ह्या सत्यापर्यंत मी अजूनही पोहोचू शकलो नाही सिंधू अगं मला मान्य आहे की आपल्यामध्ये वाद असतील काही घटना घडून गेल्या असतील परंतु बघ ना आता तू माझ्यासमोर असूनसुद्धा मी तुला भेटू शकत नाही तुला जवळ घेऊ याचा मला किती त्रास होत आहे ना हे मी तुला नाही का सांगू शकत परंतु मला माहीत आहे की हे सगळं काही लवकरच संपणार आहे तू आपल्या सावीला लवकरच घेऊन येणार आहेस याची मला पूर्ण खात्री आहे खरं तर मला विश्वास आहे मला असं वाटत आहे की लवकरच आपली फॅमिली एकत्र येणार आहे सिंधू प्लीज सावीला लवकरात लवकर घेऊन ये आपली फॅमिली एकत्र येणं हे फक्त तुझ्याच हातात आहे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं पूजेला सुरुवात तर झालेली असते परंतु मधु तुझ्या मनात प्रश्न असतो की ही नक्की कोण आहे कृष्णाच आहे ना म्हणून मधू विचार करू लागते आता मधू मनाशीच म्हणते की मला असं का वाटत आहे की ही मुलगी कृष्णा नसून दुसरीच कोणीतरी आहे कारण गोदाने गुरुजींचं कारण तर पुढे केलं आहे परंतु या कारणावर माझा विश्वास नाही मला असं वाटत आहे की गोदाने काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि समजा ही जर कृष्णा नसेल दुसरी मुलगी असेल तर मग ही मुलगी कोण असेल मला तर हिचा चेहरा पाहावाच लागेल आता काही झालं तरी ही मुलगी कोण आहे याचा शोध तर मी घेणारच आहे असा विचार करत आता मधू दुसऱ्या ठिकाणी जाते आणि लगेच सर्व नकळतपणे शकुंतलाला फोन करते आता शकुंतलाबाई मधुला म्हणतात बोला मैना काय काम होतं तर पुढे शकुंतला देवी मधुला म्हणतात मैना तुम्ही तर आम्हाला देवच मानला आहे तर मधू विचारते काय तर शकुंतला देवी म्हणतात हो ना कारण सकाळी उठल्या उठल्या आपण तर पहिलं देवाचंच नाव घेतो आणि तुम्ही तर माझंच नाव घेता याचा अर्थ तुम्ही तर मला देवच मानला असेल ना तर आता मधु म्हणू लागते काहीही बोलू नका मी जे काही बोलत आहे ते प्लीज ऐकून घ्या तर आता शकुंतला देवी विचारतात का काय झालं आहे तर आता मधुही शकुंतला देवीना म्हणते तिथे कृष्ण आली आहे का जरा प्लीज चेक करा आणि सावी कशी आहे तर आता शकुंतला देवी म्हणतात सावी तर अगदी ठीक आहे आणि कृष्णा इथे का येईल तर त्यानंतर मधू म्हणू लागते कारण आता घरामध्ये पूजेला सुरुवातही झाली आहे लग्नाच्या विधीला सुरुवात झाली आणि आता सिंधूच्या जागी जी मुलगी बसली आहे ती मला असं वाटत आहे की ती कृष्णा नसून दुसरीच मुलगी असावी तर आता शकुंतला देवी विचारतात तो तुम्हाला असं का वाटत आहे महिनाराने तर मधू म्हणू लागते कारण त्या मुलीने डोक्यावर पदर घेतला आहे आणि गोदाने सांगितलं आहे की त्यांच्या गुरुजींनी सांगितलं आहे की डोक्यावर पदर घ्यायला एवढंच नाही तर मौन व्रतसुद्धा आहे म्हणजे ती बोलूही शकत नाही आणि मी तिला काही विचारूही शकत नाही मग मला कसं कळणार ती मुलगी कोण आहे मग तुम्ही प्लीज तिथे चेक करता का तर आता शकुंतला देवी म्हणतात परंतु सावी इथे आहे हे तर त्यांना माहीतच नाही तर मधुमते नाही माहीत आहे तिला आता मात्र शकुंतलाला धक्काच बसतो तर शकुंतला देवी विचारतात की काय तर मधू म्हणते की हो आपल्या दोघांचं बोलणं तिने ऐकलं आहे आणि त्यामुळे सगळं काही तिला माहीत आहे तर आता घडलेला सर्व प्रसंग मधु शकुंतला देवींना सांगू लागते आणि म्हणते की जेव्हा तुम्ही आणि मी फोनवर बोलत होतो तेव्हा ती तिथे आली होती आणि तुम्ही मला म्हणालात की आता निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे या विषयाला मी फुलस्टॉप देणार आहे तेव्हा मी तुम्हाला विचारलं की तुम्ही काय करणार आहात तुम्ही सावीच्या केसालाही धक्का लावू शकत नाही हे सगळं काही बोलणं तिने ऐकलं केलेला आहे त्यामुळेच तिला कळालं आहे की सावी ही तुमच्या ताब्यात म्हणजेच तुमच्या घरी आहे आता मात्र शकुंतला देवी चिडतात आणि म्हणू लागतात मैनार आणि तुम्ही पण ना की एक एक असे प्रॉब्लेम क्रिएट करता की जे निस्तारता निस्तारता मला नाकीनं ना येत आहेत खरं तर आता मी घरी आलीच आहे मी चेक करते आणि तुम्हाला कळवते असं म्हणत आता मधूला मी कळवते असं म्हणत शकुंतला देवी फोन ठेवतात आता मात्र मधू विचार करत असते की कृष्णा तिथे असेल की नाही तर इकडे शकुंतला देवी मात्र खाबरून गेलेले असतात आता मधूने सांग सांगितल्याप्रमाणे शकुंतला देवी सावी आहे की नाही आणि कृष्ण आली आहे की नाही हे पाहण्यासाठी स्टोर रूमच्या दिशेने येतच असतात तर इकडे आयुष सिंधूला म्हणू लागतो की सिंधू मामी तू इथून सावीला घेऊन जा आणि हो तुला काही मदत लागली तर मला नक्कीच कळव मी तुझ्या मदतीला कधीही धावून येऊ शकेन तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते आयुष तुझे हे उपकार मी कधीही विसरणार नाही तर आयुष म्हणतो सिंधू मामी तू उपकाराची भाषा करते आहेस का गं अगं तू माझ्यासाठी काय केलेस हे विसरलीस का तू मी कधीही विसरू शकत नाही अगं आज तुझ्यामुळे मी आणि अन्वी एकत्र आहोत आज तुझ्यामुळे माझी आणवी मला मिळाली आहे हे मी कधीच विसरू शकत नाही सिंधू मामी अगोदर तू आधी सावीला घेऊन इथून निघून जा मी तुमच्यासाठी काही करायला तयार आहे त्यामुळे तू अजिबात घाबरू नकोस तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते खरं तर मला अगोदर इथून बाहेर पडावं लागेल तर आयुष्यमान तो थांब सिंधू मामी बाहेरची परिस्थिती काय आहे ती अगोदर मला चेक करावी लागेल बाहेरची सिच्युएशन मी हँडल करतो आणि त्यानंतर तू बाहेर ये असं म्हणत नक्की बाहेरची परिस्थिती काय आहे हे चेक करण्यासाठी आयुष बाहेरच येत असतो परंतु त्याचवेळी शकुंतला देवी आतमध्ये येत असतात आणि शकुंतला देवींचा फोनचा आवाज येतो आता आयुषच्या लक्षात येतं की आई साहेब इथेच येत आहेत तर आता आयुष म्हणू लागतो की आई साहेब इथेच येत आहेत तर आता शकुंतला देवी फोनवर बोलत म्हणतात मी एका कामामध्ये बिझी आहे ते काम झाल्यानंतर मी लवकरच तुम्हाला फोन करेन असं म्हणत शकुंतला देवी फोनवर बोलतच येत असतात इकडे सिंधू आणि आयुषला काय करावं काहीच कळत नसतं परंतु शकुंत देवी आयुष आणि सिंधू एका स्टोर रूममध्ये लपून राहतात तर इथे शकुंतला देवी पाहतात तर सावी मात्र एकटीच असते आता शकुंतला देवी सावीकडे पाहतात परंतु सावी अजूनही बेशुद्ध असते तर त्यानंतर शकुंतला देवी आपल्या माणसाला म्हणतात की या पोरीला इथून हलवावं लागेल आता हे सगळं काही सिंधू ऐकतच असते तर त्यानंतर शकुंतला देवींचा माणूस त्यांना विचारतो मॅडम आता ह्या पुरीला कुठे घेऊन जायचं आहे तर आता शकुंतला देवी म्हणतात की गावदेवी मंदिराच्या मागे तर शकुंतला देवींचा माणूस शकुंतला देवींना म्हणतो परंतु मॅडम गावदेवी मंदिराच्या मागे अशी कोणतीही जागा नाही की ज्या ठिकाणी आपण हिला लपवू शकतो तर आता शकुंतला देवी हसतच म्हणतात अरे आता हिला लपवायची वेळच येणार नाही आहे खरं तर आता हिला कुठेही लपवायचं नाही कारण शेरा आता हे प्रकरण डोईजड व्हायला लागलं आहे त्यामुळे हे प्रकरण आपल्याला इथेच संपवावं लागेल तू एक काम कर त्यासाठी एक रिकामी बॉक्स घेऊन ये आणि त्या बॉक्समध्ये या पोरीला भरा आणि इथून घेऊन चला आता मात्र सिंधूला खूप राग आलेला असतो सिंधू धावतच शकुंतलाबाईंच्या अंगावर जाईल परंतु त्याचवेळी आयुष तिला थांबवतो आणि शांत करत म्हणतो की मामी तू असं काहीही करू शकत नाही तर त्यानंतर आयुष सिंधूला विचारतो मामी यामध्ये सगळ्यामध्ये म्हणजे आईसाहेबांचा हात आहे का सिंधू म्हणते हो आयुष मी तुला मगाशी काही सांगितलं नाही परंतु या सगळ्यामध्ये शकुंतला चिंचाच हात आहे आता हे ऐकून आयुषला धक्काच बसतो आपली आई एवढ्या खालच्या पातेला जाऊ शकते यावर आयुषचा विश्वासही बसत नसतो आयुषला मात्र शकुंतला देवींच्या वागण्याचा खूप राग आलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं रत्नापारखीच्या घरी पूजा तर सुरू असते आता मधूला अजूनही शकुंतला देवींचा फोन न आल्यामुळे मधूही विचार करत असते की ही मुलगी नक्की कोण असेल आणि अजूनही शकुंतला देवी फोन का करत नाही आहेत नक्की काय घडलं असावं परंतु आता काही झालं तरी ही मुलगी कोण आहे हे मला पाहावंच लागणार आहे आता त्याचवेळी मधूचा लक्ष तिथे असलेल्या फॅनजवळ जातो आता मधू विचार करते की काय करू आता मधू लगेच त्या फॅनची दिशा सिंधूच्या दिशेने म्हणजेच पिंकीच्या दिशेने करते आता फॅनच्या वाऱ्यामुळे पिंकीचा पदर हा डोक्यावरून उडत असतो आता पिंकी सावरण्याचा प्रयत्न करत असते परंतु काही केल्या पदर काही डोक्यावर राहतच नसतो आता पिंकी विचार करू लागते की एवढा सोसाट्याचा वारा अचानकच कुठून आला असेल परंतु तिच्या लक्षात येतं की हे सगळं काही मधूचंच कारस्थान असणार आणि म्हणूनच पिंकी म्हणू लागते हे सगळं काही मधुमधु राणीचंच चा काम चालू असणार तिच्या व्यतिरिक्त असं कोणीही करू शकत नाही आता मात्र नकळतपणे पिंकीच्या चेहऱ्यावरील पदर बाजूला होतो परंतु त्याचवेळी तिथे असलेले के पान घेते आणि पिंकी आपला चेहरा लपवते आता मात्र हे पाहून रुक्मिणी काकूंनाही खूप राग आलेला असतो रुक्मिणी काकू मनाशीच म्हणतात की मुलगी आहे आणि त्यात आमची राजश्री साधी भोळी आणि ही राजश्रीला पूर्णपणे फसवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु काही झालं तरी राजश्रीच्या साधेपणाचा भोळेपणाचा मी हिला फायदा घेऊ देणार नाही तर इकडे मधू नक्की चेहरा कोणाचा आहे हे पाहण्याचा प्रयत्न करत असते परंतु मधूला काही चेहरा कोणाचा आहे हे काहीच कळत नाही त्याचवेळी गुरुजी मधुला म्हणतात अहो वहिनी तुम्ही हे काय करत आहात अहो पंख्याची दिशा जरा बदला इथे दिवे वाढतील आता मात्र मधूचा नाईलाज होतो आणि मधूला पंखा बाजूला करावा लागतो मधू म्हणू लागते आता चेहरा पाहण्यासाठी एवढे प्रयत्न केले तरीसुद्धा हा चेहरा दिसत नाही आणि हिने एवढं करूनसुद्धा चेहरा लपवला याचा अर्थ हाच होत आहे की ही कृष्णा नसून दुसरीच कोणीतरी मुलगी असणार आहे परंतु ही कोण असणार आहे हा मधू विचार करू लागते आता मात्र मधूच्या वागण्याचा पिंकीला खूप राग आलेला असतो आता पिंकी, पिंकी मनाशीच म्हणू लागते मधु राणी अगदी योग्य नाव ठेवलं आहे तुला मधु राणी सारखी मध्ये मध्ये करत असते परंतु काही झालं तरी मी सत्य समोर येऊ देणार नाही आणि तुला तर आता मी सोडणारच नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं शकुंतला मॅडमनी सांगितल्याप्रमाणे शकुंतला मॅडमची माणसं सावीला बॉक्समध्ये भरतात आणि तिथून घेऊन जात असतात तर तिथून घेऊन गेल्यानंतर सिंधू ही त्यांच्या मागे, मागे निघालेली असते त्याचवेळी आयुष सिंधूला थांबवतो आणि म्हणू लागतो मामी प्लीज थांब तर आता सिंधू म्हणते नाही आयुष मी नाही थांबू शकत तू आता ऐकलं आहेस ना की आता सावीच्या जीवाला धोका आहे मग आता आपण थांबून काय करणार आहोत तर त्यानंतर आयुष म्हणू लागतो परंतु मामी हे सुद्धा आई काही कारस्थान असेल तर तर आता सिंधू म्हणू लागते परंतु आयुष जर माझ्या सावीच्या जीवाला काही झालं तर तर आयुष म्हणतो परंतु मामी तू एवढी मेहनत घेतली आहेस तुझी आयडेंटिटी बदलली आहेस मग तुझं असं काही करायला गेलीस आणि तुझ्या आयडेंटिटीमुळे सगळं काही समोर आलं तर आपण काय करणार आहोत तर आता सिंधू ही आयुष्य मते आयुष आता काही झालं तरी चालेल त्यांच्यासमोर माझी खरी ओळख आली तरी चालेल परंतु आता काही झालं तरी मी माझ्या सावीला हे शकुंतला देवींच्या ताब्यातून सोडवणार आणि सुखरूप घरी घेऊन जाणार आता काही मला सहन करावं लागलं तरी चालेल आयुष जर माझ्या मुलीला मी वाचवू शकली नाही तर मग मी माझं हे रूप बदलल्याची माझ्या आयडेंटिटीचा काय उपयोग आहे तर आता सिंधू आयुष्य काही घेताच सावीला सोडवण्यासाठी निघालेली असते आता आयुष विचार करू लागतो की काय करू तर दुसरीकडे पाहायला मिळतं राघव त्यांच्या फॅमिली फोटोजवळ पाहत असतो तर त्याच वेळी राघवच्या समोरच त्यांचा फॅमिली फोटो खाली पडतो आणि फोटोला तडा जातो आता मात्र राघव खाबडतो आता राघव विचार करतो की हा फोटो असा अचानक खाली कसा काय पडू शकतो आता मात्र राघवच्या मनामध्ये भीती निर्माण होते तर, तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुलीला सोडवण्यासाठी शिवाच्या आकांताला सिंधू ही धावत पळत सुटलेली असते परंतु त्याचवेळी सिंधूचा तोल जातो आणि सिंधू खाली पडते आता सिंधू ही बाप्पाला प्रार्थना करत म्हणते बाप्पा माझ्या सावीला वाचव या सगळ्यातून माझ्या सावीला सुखरूप ठेव बाप्पा काहीतरी कर माझ्या सावीला वाचव बाप्पा एका आईची एक प्रार्थना आहे एका आईची प्रार्थना तुला ऐकावीच सावीला आणि माझ्या तुला या सगळ्यातून वाचवावंच लागेल आता सेंदू लगेच उठते आणि सावीच्या काळजीपोटी ती धावत निघालेली असती तर दुसरीकडे राघव तो फोटो पाहत म्हणू लागतो की मला असं बेचन का वाटत आहे मला भीती का वाटत आहे असं का वाटत आहे की काहीतरी वेगळं घडणार आहे आता राघव विचार करतो की माझी सिंधू कुठल्या प्रॉब्लेममध्ये तर नसेल ना परंतु राघवच्या मनात विचार येतो परंतु असं कसं शक्य आहे कारण सिंधू तर आता पूजेला बसली आहे तर आता राघवच्या मनात प्रश्न येतो की मला बेचन का वाटत आहे आता राघवला काहीच कळत नसतं तर दुसरीकडे शकुंतलाबाईने आपल्या माणसांना सांगितल्याप्रमाणे तो बॉक्स गावदेवी मंदिराच्या मागे आणलेला असतो आता शकुंतला देवी माचिसची काडी पेटवतात आणि त्या बॉक्सकडे पाहत असतात परंतु त्याचवेळी तिथे सिंधू आलेली असते आता मात्र सिंधूला धक्काच बसतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं शकुंतला देवी सिंधूला म्हणतात लपाछपीचा खेळ संपला तर आता सिंधूला मात्र राग येतो आता सिंधू ही रागानेच शकुंतला देवींच्या अंगावर थावून जाते परंतु त्याचवेळी शकुंतला देवी सिंधूवर गंध रोखतात आणि म्हणू लागतात एकदा मेलेल्या माणसाला पुन्हा मारल्यावर त्याची शिक्षा होत नाही असं म्हणत सिंधूला गुड बाय म्हणतात Thank <laughs> you. आणि सिंधूवर गोळी जाणणार परंतु त्याचवेळी तिथे आयुष आलेला असतो आणि आता शकुंतला देवींच्या हातावर काठी मारतो आता, आता मात्र शकुंतला देवी पाहतात तर तिथे त्यांचाच मुलगा आयुष आलेला असतो आता आयुषने सिंधूला वाचवलेलं असतं परंतु त्यानंतर सिंधू तीच काठी घेते आणि शकुंतलाबाईंची पळताभूई थोडी करते आता सिंधू ही शकुंतलाबाईंच्या मागे लागते आणि विचारते माझी सावी कुठे आहे आता मात्र शकुंतला देवी घाबरून गेलेले असतात आणि म्हणतात की आम्ही सावीला मधुराने ताईंच्या घरी पाठवलं आहे आता हे ऐकून सिंधूला धक्का बसतो आता सिंधूला मधूच्या हातून सावीची कशी सुटका करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद